पायथागोरसचं प्रमेय. ऍक्च्युली आपण सुरुवात केली पायथागोरसच्या प्रमेय, पण त्याचं जे प्रमेय आहे ते सिद्ध आत्ता करतोय आपण. त्याचे विधान आपल्याला सांगता येईल की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण केलेल्या आहेत हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हे झालं विधान. परीक्षेमध्ये एकतर पायथागोरसचं प्रमेय सिद्ध करा किंवा मग काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो सिद्ध करा. दोन्ही पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. पक्ष लिहिताना पक्ष साध्य आवश्यक असेल तर रचना आणि सिद्धता या स्टेप्स आहेत एखादं प्रमेय पूर्ण करण्याच्या. मग पक्षामध्ये काय आहे, दिलेली माहिती. त्रिकोण ए बी सी मध्ये माप कोन ए बी सी हा 90 दिलेला आहे. साध्य काय करायचंय, कर्ण ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. या दोन गोष्टी आपल्याला विधानावरून सहजपणे लिहिता येतात. आता इथं आपल्याला रचना करणं गरजेचं आहे, कारण नुसतं असं आपण हे प्रमेय प्रूव्ह करू शकत नाही, सिद्ध करू शकत नाही. म्हणून मी काय केलेलं आहे की रचना केलेली की बिंदू बी मधून बाजू ए सी वर लाल खडूने दाखवलेली, ए सी वर रेख बी डी हा लंब काढलेला आहे, त्यामुळे इथलाही कोण 90 मापात झाला, इथलाही कोण 90 मापात झाला. ही रचना आपण त्रिकोणाची समरूपता पाहताना केलेली होती, तीच रचना परत या ठिकाणी केलेली आहे. दोन्हीमध्ये बरंच साम्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. जसजसं पुढे जाता येईल तसतसं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. दोन्ही प्रमेय जर समोर ठेवली तर बरेच गोष्टी यामधल्या आपल्याला सारख्या आहेत असं लक्षात येईल. रचना केली की बिंदू बी मधून कर्ण ए सी वर बाजू ए सी काही म्हणा रेख बी डी हा लंब काढला, ए डॅश डी डॅश सी, डी बिंदू हा ए आणि सी च्या दरम्यान काढला. सिद्धता, काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये रेख बी डी लंब कर्ण ए सी ही रचना आपण करून घेतलेली, त्यामुळं काय झालं, मूळ ए बी सी त्रिकोण हा या ठिकाणी ए डी बी या त्रिकोणाशी आणि परत बी डी सी मागे आपण काल जे शिकलेलं आहे तासाला मागच्या तासाला ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे की मूळ त्रिकोण हा राहिलेल्या दोन त्रिकोणाशी आणि ते दोन त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात. काटकोन त्रिकोणाची समरूपता यातला पहिला भाग घेतला. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए बी डी. आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोण समरूप केव्हा असतात, जर कोणे असतील तर, पण बाजू संगत भुजा जर प्रमाणात असतील तर सुद्धा ते समरूप असतात. त्याचा आधार घेतला ए बी सी समरूप ए डी बी, ए बी भागिले ए डी, इथली ए बी घेतली, इथली ए डी घेतली, त्यानंतर पुढची बी सी घेतली, डी बी घेतली, ए सी घेतली, ए बी घेतली, याला संगत भुजा. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या भुजा या संगत भुजा या प्रमाणात असतात. या गुणधर्माचा या ठिकाणी आपण उपयोग करा. आता यातला आवश्यक काय काय आपल्याला, तर ए बी भागिले ए डी आवश्यक आहे, त्याच पद्धतीने ए सी भागिले ए डी. आता बी सी भागिले डी बी का घेतलं नाही, कारण आपल्याला ए बी वर्ग या ठिकाणी आणायचे, म्हणून ए बी भागिले ए डी बरोबर ए सी भागिले ए बी. तिरकस गुणाकार केला, ए बी वर्ग बरोबर ए डी गुणिले ए सी. बी सी भागिले डी बी ची आवश्यकता नसल्यामुळे पुढच्या स्टेपला आपण ते आणलेलं नाहीये. याला समीकरण नंबर एक म्हणणं. आता ए बी वर्ग का आणलेलं आहे, तर ही बाजू आहे. आपल्याला काय दाखवायचं इथं की ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग. साध्याकडे थोडस लक्ष द्यायचं म्हणजे आपल्याला कोणता संगत भुजेचा रेशो हा या ठिकाणी नको आहे ते आपल्याला लक्षात येईल. कोणता संगत भुजेचा रेशो नको आहे हे आपल्या लक्षात या ठिकाणी येईल. मी डबलला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने आता दुसरा जो त्रिकोण आहे तो ए बी सी आणि बी डी सी. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण बी डी सी. परत ए बी भागिले बी डी, बी सी भागिले डी सी, इथली बी सी इथली डी सी, आणि ए सी भागिले बी सी. परत आपण काय केलं, बी सी भागिले डी सी बरोबर ए सी भागिले बी सी. आता बी सी कारण ही बाजू घ्यायची आपल्याला बी सी वर, म्हणून बी. आता कट कुठला झाला रेशो या ठिकाणी, ए बी भागिले बी डी हा रेशो कट या ठिकाणी झाला की त्याची आवश्यकता आपल्याला नाही, म्हणून बी सी भागिले डी सी बरोबर ए सी भागिले बी सी. तिरकस गुणाकार केला, बी सी वर्ग बरोबर ए सी इंटू डी सी, याला समीकरण नंबर दोन म्हणलं. समीकरण एक आणि समीकरण दोन ची बेरीज केली, त्यामुळे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग एका बाजूला आला, ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग एका बाजूला आला. दुसऱ्या बाजूला आला ए डी इंटू ए सी, ए डी इंटू ए सी, आणि ए सी इंटू डी सी, ए सी इंटू डी सी. दोन्हीमध्ये प्लस चिन्ह आलं, अधिक चिन्ह आलं. आता इथं ए सी कॉमन, ए सी इथं पण ए सी, इथं पण ए सी, ते ए सी बाहेर पडलोय, कॉमन दिले. ए सी कंसात ए डी प्लस डी सी, ए डी प्लस डी सी. आता इथं जर थोडंसं बघितलं, ए डी आणि डी सी आणि आपण घेतलेले ए डॅश डी डॅश सी म्हणजे हे एक रेषीय बिंदू आहे, म्हणजे ए डी आणि डी सी म्हणजे पूर्ण ए सी झालं. ए सी इंटू ए सी
सो ए सी स्क्वेअर, सो ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. पण आपल्याला सिद्ध काय करायला सांगितलंय, कर्णाचा वर्ग म्हणून ए सी वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो, ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. आणि तेच या ठिकाणी सिद्धता आपल्याला सांगितलेली, तेच प्रूफ म्हणजे सिद्धता आपण या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीने हे प्रमेय आपण सिद्ध केले. परत एकदा लक्षात घ्या की जे त्रिकोणाची समरूपता कालच्या तासाला मी जे शिकवलं होतं तेच बरंचसं इथे घेतलेलं आहे. तिथं फक्त कोणाचा विचार केला, इथं संगत बाजूंचा विचार केलेला आहे, नाहीतर बऱ्याचशा स्टेप या ठिकाणी हा ही रचना केलेली, त्याच्यानंतर हे सिद्धतेतलं पहिलं वाक्य, हे दुसरं वाक्य, हे दोन त्रिकोणाच्या जोड्या घेतलेल्या, हे कॉमन आहेत हे सगळं. त्यामुळे यात आणि यात बराच, तिथं फक्त कोणाचा विचार केला आणि इथं संगत भुजांचा विचार केलेला आहे. तीन भुज आहेत, त्यापैकी फक्त जिथं ए बी वर्ग आणि बी सी वर्ग येतो तेवढ्याच भुजा या ठिकाणी आपल्याला घेणं आवश्यक आहे. दोघांची बेरीज करायची आणि ए सी वर्ग कसं येईल या पद्धतीने लक्ष द्यायचं. अशा पद्धतीने काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो हे पायथागोरसचं सांगितलेल्या प्रमेयाची सिद्धता ही समरूपतेचा उपयोग करून आणि त्रिकोणाच्या काटकोन त्रिकोणाची समरूपता आणि संगत भुजा या दोन्हींचा उपयोग करून या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला देता येते. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास, व्यत्यास नववीमध्ये झालेले त्यामुळे त्याच्याबद्दल काही बाकी सांगत नाही. विधान काय, एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. काय म्हणतात बघा, एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण कंपल्सरी काटकोन त्रिकोण असला पाहिजे असं विधान दिलेलं आहे. मग याच्यावरून पक्ष तयार केला की त्रिकोण ए बी सी मध्ये ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग आणि साध्य करायचं आहे आपल्याला हा कोन हा 90 मापाचा या ठिकाणी दाखवायचा आहे म्हणजे तो काटकोन त्रिकोण होणार आहे. मग रचना अशी केली की त्रिकोण पी क्यू आर काढला, तो काढताना काय काळजी घेतली की ए बी आणि पी क्यू याची लांबी सारखी घेतलेली, बी सी आणि क्यू आर याची या ठिकाणी लांबी सारखी घेतलेली, म्हणजे थोडक्यात एकरूप मापाची घेतलेली आहेत. ए बी बरोबर पी क्यू आणि बी सी बरोबर क्यू आर घेतलेले. फक्त या त्रिकोणात आणि या त्रिकोणात एकच बदल केलेला आहे, म्हणजे तो म्हणजे पी क्यू आर समाप 90 घेतलेले. हे इथे लक्षात ठेवायचं, पी क्यू आर समाप 90 घेतलेले आपण रचनेमध्ये केलेले आहे. बाकी ए बी जेवढं ए बी आहे तेवढंच पी क्यू घेतलेलं आहे, जेवढं बी सी आहे तेवढंच क्यू आर घेतलेलं आहे. मग आता सिद्धतेमध्ये कडे जाऊया. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी क्यू आर हा 90 मापाचा झाला, म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. काटकोन त्रिकोण जर असेल तर काटकोन पायथागोरस काय सांगतो आपल्याला, पी आर वर्ग कर्णाचा वर्ग हा पी क्यू वर्ग आणि क्यू आर वर्ग इतका असतो पायथागोरसच्या प्रमेयानुसार दिलं. परंतु आपण काय घेतलेलं आहे, पी क्यू ची किंमत ही ए बी इतकी घेतलेली आहे म्हणून पी क्यू वर्ग ए बी वर्ग इतकं झालं आणि बी सी बरोबर क्यू आर आहे म्हणून क्यू आर च्या ऐवजी आपण बी सी वर्ग दिलं. रचनेमध्ये आपण हे करून घेतलेलं आहे. परंतु पक्षामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की ए बी वर्ग आणि बी सी वर्ग याची किंमत किती आहे, ए सी वर्ग आहे म्हणून इथं ए सी वर्ग दिलेलं आहे. त्याला रिझन दिलेलं आहे पक्ष, म्हणजेच काय झालं, पी आर वर्ग बरोबर ए सी वर्ग. दोन्ही बाजूचे जर वर्ग म्हणून घेतले तर पी आर बरोबर ए सी झालं, म्हणजे पी आर आणि ए सी या बाजू सारख्या झाल्या, ही बाजू या सारख्या झाल्या. जर पी आर आणि ए सी बाजू सारख्या झाल्या तर बाबा कसोटीनुसार एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण हे एकरूप असतात. यानुसार ए बी पी क्यू शी एकरूप आहे, बी सी क्यू आर शी एकरूप आहे आणि आता आपण सिद्ध केले की पी आर आणि ए सी या एकरूप आहेत. याचाच अर्थ झाला की हा त्रिकोण आणि हा त्रिकोण हा एकरूप झाला, ए बी सी आणि पी क्यू आर. आणि ज्यावेळेला दोन त्रिकोण एकरूप होत असतात त्यावेळेला त्यांचे कोण सुद्धा एकरूप असतात, म्हणून पी क्यू आर चं माप जर 90 असेल तर ए बी सी चं माप पण 90 असलं पाहिजे आणि हेच या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून कोण ए बी सी बरोबर कोण पी क्यू आर, कारण का तर हे दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप झाले, त्यामुळे त्रिकोण कोण ए बी सी कोण पी क्यू आर याचं माप 90 झालं म्हणून कोण ए बी सी बरोबर 90 आहोत. या दोन्ही कोणाचं माप 90 झाल्यामुळं ए बी सी चं माप पण किती झालं, 90 झालं. म्हणजेच एका बाजूचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो, म्हणजे त्याचा 89 मापाचा असतो, हे या ठिकाणी आपण सिद्ध केलं. आणि अशा पद्धतीने पायथागोरसचं प्रमेय आणि व्यत्यास या दोन्ही गोष्टी व्यत्यास परीक्षेमध्ये विचारला जाईल का नाही सांगता येत नाही, परंतु याच्यावर आधारित गणित मात्र आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आणि त्यामुळे व्यत्यास पण या ठिकाणी घेतलेला आहे. हे ऍक्च्युली सोडवून दिलेलं गणित आहे, पान नंबर 38 वरचं गणित आहे, 6वं गणित आहे. काय दिलेलं आहे,
त्रिकोण एल एम मध्ये एल एम एन मध्ये एल 5 दिलेला आहे, एम 13 दिलेला आहे आणि एन 12 दिलेला आहे. तर त्रिकोण एल एम एन हा काटकोन त्रिकोण आहे का हे ठरवायला सांगितले सहकारण. मग आता हे ठरवत असताना मगाशी जो व्यत्यास आपण पाहिला की एखाद्या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका जर असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. या गुणधर्माचा या ठिकाणी आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. रीत कशी करायची, जर एल बरोबर 5 तर एल वर्ग बरोबर 25 त्याचा वर्ग झाला 25, एम बरोबर 13 तर एम वर्ग बरोबर झालं 169, 13चा वर्ग 169, एन बरोबर 12 असेल तर एन वर्ग बरोबर झालं 144. आता सगळ्यात मोठी बाजू म्हणजे एम वर्ग, एम वर्ग बरोबर 169. आता हा वर्ग 169 या दोघांच्या बेरजे इतका येतो का हे चेक करायचं. तर या ठिकाणी याला समीकरण नंबर 1 म्हणूया. त्याच पद्धतीने राहिलेली बाजू एल वर्ग अधिक एन वर्ग बरोबर 25 अधिक 144, म्हणून एल वर्ग अधिक एन वर्ग बरोबर 5 × 4 = 9, 4 × 9 = 6, 169 याला समीकरण 2 म्हणूया. आता समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून, 1 व 2 वरून आता लक्षात काय येते, इथे 169 आहे, इथे 169 आहेत, म्हणजे या बाजू सारख्या असतील तर राहिलेल्या बाजू त्याच्या सारख्या असल्या पाहिजे. म्हणून एम वर्ग बरोबर एल वर्ग अधिक एन वर्ग हे आपण समीकरण 1 व 2 म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, त्रिकोण एल एम एन हा काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे आणि हेच या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे. कसं केलेलं आहे, एल एम एन आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं गणित आहे बरं का, एल एम एनच्या बाजू दिलेल्या आहेत आणि हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का हे आपल्याला ठरवायला सांगितलं. एल 5 आहे, एल वर्ग 25 आलं, एम 13 आहे, एमचा वर्ग केला 169 आलं, एन 12 आहे, एनचा वर्ग केला 144 आलं, सर्वात मोठी बाजू यातली 13 आहे म्हणून एम वर्ग 169 याला समीकरण नंबर 1 असं नाव दिलं. राहिलेल्या दोन बाजू एल वर्ग आणि एन वर्ग यांची किंमत दोघांची बेरीज 169 आली याला समीकरण 2 म्हणलं. समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून एम वर्ग बरोबर एल वर्ग अधिक एल वर्ग म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार या ठिकाणी त्रिकोण एल एम एन हा काटकोन त्रिकोण आहे किंवा असतो हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करता येईल. सराव संच हे पण गणित परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचं आहे. 1 किंवा 2 मार्काला यातलं एखादं गणित येऊ शकतं. खालील त्रिकोटांपैकी पायथागोरसची त्रिकुटी कोणती आहेत ते ओळखा. रीत एकच आहे, मी मुद्दाम घेताना पहिली 3 गणित अतिशय सोपी घेतली आहेत, नंतर पुढचं गणित अवघड आपण सोडूया. काय करायचंय, रीत काय करायची, तर सर्वात मोठी बाजू घ्यायची यातली. आता उदाहरणार्थ 3, 4, 5 घेतलं तर 5 त्याचा वर्ग करायचा 25, हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गा इतका येतो का हे पाहायचं. याला समीकरण नंबर 1 म्हणलं, 3चा वर्ग केला अधिक 4चा वर्ग केला बरोबर 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 16 × 9 = 25 आणि याला समीकरण नंबर 2 म्हणलं. 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून 2 वरून 25 बरोबर किंवा 1 व 2 वरून असे लिहा, 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग आणि म्हणून या ठिकाणी 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकोट आहे, त्रिकोट आहे. या पद्धतीने तुमचं उत्तर अपेक्षित आहे. काय पाहिजे ते एकदा लक्षात घ्या. तर या पद्धतीने या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला की मोठ्या संख्येचा वर्ग, मोठ्या संख्येचा वर्ग राहिलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे म्हणून हे पायथागोरसचे त्रिकोट आहे असं जरी लिहिलं तरी आपण त्या ठिकाणी चालू शकतो. पुढचं गणित बघूया, 4, 9, 12. आता सर्वात मोठी बाजू कोणती, इथं 12, 12चा वर्ग
144 याला समीकरण नंबर एक म्हणा. हे वर्ग सगळे पाठ पाहिजेत बरं का, ह्याला काही पर्याय नाहीये. त्यानंतर चार आणि नऊच्या वर्गाची बेरीज, चारचा वर्ग अधिक नऊचा वर्ग, चारचा वर्ग सोळा, नऊचा वर्ग नव्याण्णव 81 बरोबर 6 × 7 8 × 9 याला समीकरण नंबर दोन म्हणूया. एक व दोन वरून, एक व दोन वरून काय लक्षात येतं, 144 हे 97 बरोबर कधी असत नाही, म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या, इतर दोन संख्यांच्या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेबरोबर बरोबर बेरजेबरोबर नाही, आणि म्हणून या ठिकाणी उत्तर लिहिता येईल 4, 9, 12 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही, त्रिकूट नाही, त्रिकूट नाही. इथे त्रिकूट आहे हे इथे इथे पण आपल्याला लिहिता येईल की मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे बरोबर आहे, म्हणून 3, 4, 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पुढच्या याच्यामध्ये मी लिहून दाखवतो, तुम्ही फक्त इथे याच्या अगोदर ते लिहिणं गरजेचं आहे. आता इथं तिसऱ्या गणितामध्ये मोठी संख्या कोणती, 13, 5, 12 आणि 13 13 मोठी, 13 वर्ग 169 समीकरण नंबर एक. राहिलेल्या दोन बाजू त्यांचा वर्ग, 5 वर्ग आणि 12 वर्ग, 5 वर्ग 25 12 वर्ग 144 या दोघांची बेरीज, 5 × 4 = 9, 4 × 2 = 6 169 5 वर्ग अधिक 12 वर्ग हे झालं समीकरण नंबर दोन. एक व दोन वरून, एक व दोन वरून, एक व दोन वरून या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला 13 वर्ग हा 5 वर्ग आणि 12 वर्ग यांच्या बेरजे बरोबर आहे, कारण इथे 169 आलेले, इथे 169 आले. मगाशी जर पाहिलं इथे 144 आलं होतं आणि इथे 97 होतं, आणि अशा संख्या कधीही बरोबर असत शकत नाही. म्हणजे तिथे काय लिहि की मोठ्या संख्येचा वर्ग, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या, इतर दोन संख्यांच्या संख्यांच्या वर्गाच्या वर्गाच्या बेरजे बरोबर बरोबर आहे, आणि म्हणून 5, 12 आणि 13 हे पायथागोरसचे गोरसचे त्रिकूट आहे, त्रिकूट आहे. या पद्धतीने दोन गणित त्रिकूट आहेतची घेतलेली आहे आणि एक गणित त्रिकूट नाही. आपल्या लक्षात येईल की तीन गणित, आणि मला वाटतं की ही तीन गणित परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहेत. एक मोठं गणित घेतोय म्हणजे याचा अर्थ सगळा भाग पूर्ण होईल. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की मोठ्या संख्येचं गणित एक घेऊ, मोठं गणित म्हणजे मोठ्या संख्येचं गणित 10, 24 आणि 27. आता इथं सगळ्यात मोठी संख्या आहे 27. 27 वर्ग हा 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजेत आपले. 27 वर्ग 729 येतो. त्यानंतर राहिलेले दोन बाजू म्हणजे संख्या 10 वर्ग आणि 24 वर्ग 10 वर्ग 100 आपला पाठ आहे, 24 वर्ग 576 इथं समीकरण एक म्हणायचं राहिलं. 500 आणि 1 = 100, 676 समीकरण नंबर दोन. आता इथं 729 आहे, इथं 676 आहे, या दोन्ही संख्या बरोबर नाही आहेत, म्हणून 27 वर्ग हा बरोबर नाही आहे 10 वर्ग आणि 24 वर्गाबरोबर. म्हणून खाली लिहिता येईल आपल्याला की मोठ्या संख्येचा वर्ग, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन, हा इतर दोन संख्यांच्या संख्यांच्या वर्गाच्या
वर्गाच्या बेरजे बरोबर नाही, बेरजे बरोबर नाही, आणि म्हणून या ठिकाणी दिलेली संख्या 10 24 आणि 27 हे पायथागोरसचे त्रिकोण नाही, त्रिकोण नाही, अशा पद्धतीने पहिला प्रश्न या ठिकाणी आपला पूर्ण होतो.